सध्या निवडणुकीचे वारे देशात वाहत आहे आणि अशी घटना घडणे काही नवीन नाही, पण अतिशय शांत मानल्या जाणाऱ्या जुन्नरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील एक महत्वाचे गाव असलेल्या पिंपळवंडी घाटीकमळा येथील साध्या मातीच्या घरात राहणाऱ्या राजाराम किसन अभंग यांच्या घरात गावठी पद्धतीने बनवण्यात आलेल्या मोठ्या अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला असून पुणे येथील बॉम्ब शोधक पथकाला कळलेने माहितीनुसार बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी कारवाई करत आळेफाटा पोलिसांच्या सहकार्याने मोठा बॉम्ब सदृश्य वस्तू व शस्त्रसाठा जप्त केला आहे. अशा स्वरूपाची यापूर्वी 2003 साली या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली होती अशी माहिती मिळत आहे. पोलिसांच्या सजगतेने मोठी घटना होण्यापासून टळली असली तरी या घटनेमुळे तालुक्यात खळबळ पसरली आहे. यावेळी घटनास्थळी बॉम्ब शोधक पथकाच्या अधिकाऱ्यांसह डॉग स्क्वॉड आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI मुजावर साहेब डमाले मॅडम उपस्थित आहेत. पुढील कारवाई सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, पिंपळवंडी. शून्यवर पाईन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.